अहमदनगर येथे वैष्णवी महिला शक्ती संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या जानेवारी महिन्यात वैष्णवी महिला शक्ती संघटना संस्थापक सौ लीनाजी भरद्वाज यांची अहमदनगरमध्ये येण्याची तयारीची चर्चा झाली आहे. अहमदनगर येथे वैष्णवी महिला शक्ती संघटना यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या जानेवारी महिन्यात वैष्णवी महिला शक्ती संघटना संस्थापक सौ लीनाजी भरद्वाज यांची अहमदनगर येथे येण्याची तयारीची चर्चा झाली. कार्यक्रमाची जागा, संस्था, पर्यटकांचे स्वागत, कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणारे माता भगिनी यांचे भोजन, कार्यक्रमानिमित्त स्टेज नियोजन, उपस्थित विधवा आणि गरजू महिलांना वस्त्रदान, प्रमुख पाहुण्यांचे स्वागताची तयारी आणि इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे विधवा महिलांना सर्व सोयी सुविधा पुरवणे, त्यांना न्याय मिळवून देणे. हे सर्व काम वैष्णवी महिला शक्ती संघटना उपक्रम राबवणार आहे. यावेळी चेअरमन दत्ताभाऊ महाराज रिंदे, जिल्हा अध्यक्ष रेणाताई पंडित, जिल्हा उपाध्यक्ष छायाताई हराळ, नेवासा उपाध्यक्ष अशोक काळे, नेवासा संपर्क प्रमुख दादासाहेब गवारे, शेवगाव तालुका अध्यक्ष मीनाताई मडके, नगराध्यक्ष आशाताई आमले, जिल्हा संपर्क प्रमुख रिजवान खान, नगर जिल्हा सल्लागार ऍडव्होकेट सचिनराव घावटे आदी यावेळी उपस्थित होते. किसी की मदद के लिए उसी तरह से ये संघटना एक फरिश्ते की तरह है. जैसे मैं आपको एक शहर की तरह बताती, शहर के इसमें बताती हूँ कि जो विधवा महिलाओं के लिए जो परेशानी आई है तो इनको एक मंजिल मिलनी चाहिए थी, जो ये संघटना के थ्रू एक मंजिल मिली है. अब ये हमारी बदकिस्मती है कि 2020 जो गुजरा है, तो 7-8 महीने जो हमारे बीच में गुजरे है, वो जो गुजरे तो जो हम वो काम नहीं कर पाए उसमें. और एक बड़ी बदकिस्मती ये है कि हमारे सर रिंदे महाराज सर, इनका एक्सीडेंट हुआ, लेकिन खुशकिस्मती है कि हमारी दुआओं से, आपकी दुआओं से आज वो हमारे बीच है. अल्लाह का शुक्र है, ऐसा ही उस बात पर वो दिखा था कि वो हमारे बीच है. इतना ये बहुत बड़ी बात है. और जो विधवा महिलाएं जो है, इनके लिए मैं शेर ये बोलना चाहूँगी कि उनको यहाँ पर एक मंजिल मिली है. इसको पकड़ कर हम आगे बढ़ेंगे तो इंशाल्लाह ताला अल्लाह ताला हमें नवाज देगा जरूर. मंजिल की जुस्तजू में क्यों फिर रहा है राही, ये जो विधवा महिला है, इसका अर्थ भी बता रही हूँ मैं. ये जो विधवा महिला है, ये परेशान हाल फिर रहे थे कि हम किसके पास जाए, कहाँ जाए. जुस्तजू यानी तलाश, कि हम कहाँ जाए, किसको बोले, क्या करें. तो ये संगठना ने उस तलाश को, उस विधवा महिलाओं की तलाश को खत्म कर दिया. एक मुकाम दे दिया वो विधवा महिलाओं को, क्या हमारे पास आए. मंजिल की जुस्तजू में क्यों फिर रहा है राही, इतना अजीम मन के मंजिल तुझे पुकारे. भारद्वाज मैडम ने ऐसा कर दिया है कि विधवा महिलाओं के लिए कि मंजिल यहाँ पर है, मेरे पास आओ, मैं इस संस्था के जरिए आप लोगों की मदद करती हूँ. यह हमारी जिंदगी का बहुत बड़ा खुशकिस्मती का मुकाम है. रानी ललित पंडित, वैष्णवी महिला शक्ति ट्रस्ट, याची मी जिल्हा अध्यक्ष आहे. वैष्णव महिला शक्ति ट्रस्ट अजीवन विधवा महिला सहाय्य पूर्ण भारतभर सर्व पदाधिकारी आमचे काम करत आहे. याच्यामध्ये आम्ही हे सर्व संघटनेचे काम संस्थापक आमच्या मॅडम लीना भारद्वाज मॅडम, तसेच संघटनेचे भारतीय संघटनेचे चेअरमन मुनी बाबा यांच्या निवृत्त खाली आम्ही हे काम करतो. मी जिल्हा अध्यक्ष सौराणी पंडित, तसेच जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी आमच्या जिल्ह्याचे चेअरमन अ भ प दत्तोबा महाराज रिंदे यांच्या निवृत्त खाली आम्ही तन मन लावून या विधवा महिला संघटनेचे आम्ही सर्व मिळून सर्व काम करतो. त्यांना एक सिक्युरिटी म्हणून आमची संस्था हे काम करते, कारण विधवा महिलांना कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे. तर आमची ही संस्थेमध्ये त्यांना प्रत्येक सिक्युरिटी मिळणार आहे, तसेच प्रत्येकांना रोजगार पण चालू होणार आहे. आणि संघटनेचं काम आम्ही नवीन वर्षापासून सुरू करत आहोत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर कुठल्या विधवा माता बहिणीला जर गरज वाटली तर त्यांनाही मला येऊन संपर्क साधणे, आमच्या वैष्णव महिला शक्तीला येऊन संपर्क साधणे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.